मित्रांनो, मला अतिशय दुःखाने म्हणावं लागते की आज माणूस एवढा काही स्वार्थ लोलूप झाला की स्वतःची इच्छा पुढे काहीच नाही. स्वतःची इच्छा झाली एखादं काम करायचं आणि ते काम किंवा कृती करताना आपल्या या कामाचा किंवा कृतीचा बाजूच्याला, समोरच्याला, दुसऱ्याला काय त्रास होईल, काय धोका संभवेल याचा कोणी विचार करत नाही आणि याला म्हणतात स्वार्थाने आंधळे झालेले जग सध्याचे. आणि टू सपोर्ट माय व्हिस स्टेटमेंट हा फोटो पहा, मी तपासून सांगतो. पहा पहा मंडळी पहा, या ठिकाणी हे मला वाटतं ग्रील आहे, लोखंडाचं आहे. आणि मला वाटतं काही आपल्याकडे एक अतिशय बेकार गोष्ट आहे, काम पडलं लाईटचं फटकन टेम्पररी वायर पडायची, कुठंतरी कनेक्ट करून द्यायची, कोणाच्या पायात अडको पडको काही हो काही घडणार नाही, मेरा मरले काटा. आता पहा या ठिकाणी ही वायर, पहा या ठिकाणी जॉईंट आहे. हा समजा हा जॉईंट ओपन दिसतो, समजा सरकला सरकला इथं टच झाला आणि हे रिडिंग आहे, कोणाचा हात लागू शकतो, झाला इलेक्ट्रिक्यूट. अहो, ज्यांनी ही तार ही वायर ओढली, ही वायर ओढायची पद्धत अतिशय चुकीची आहे. हे फोकपीटवाल्याचं काम आहे हे. आणि या अशा या डेंजरस गोष्टीबद्दल कुणीही ब्र काढत नाही, टोकत नाही. आणि जर टोकलं नाही मग समोरच्याला वाटतं बरोबर आहे. अहो, टोकल्याशिवाय लोक ऐकत नाही हे का, हे केव्हा आणि कसं कळणार. आज एखाद्याचा समजा इथं हा जो जॉईंट आहे, हा जॉईंट समजा इथं कोणाचा पाय अडकला, पाय अडकल्याबरोबर हा जॉईंट या इथं सरकला आणि याच्यामध्ये करंट उतरला, नेमका इथं कोणी हात लागला, झाला इलेक्ट्रिक्यूट. काही विचार नाही, विचार नाही, विचारणार नाही. आणि मला सांगा, हे टेम्पररी वायरिंग असं अलाव कोण करतं? आणि आपल्याकडे आज कुणीही कुणाचं ऐकायला तयार नाही. कायदा कानून नो बडी ओबेज. जसं मन मानेल तसं, जसं मन सांगेल तसं, मनाच्या पुढे बाकीचं जग बुडालं तरी चालेल, पण माझ्या मनानं व्हायला पाहिजे. पहा मंडळी पहा पहा, जर असे धोके आपण जागोजागी पेरायला लागलो तर कसं होईल. अगोदरच आज भूतलावर एवढी परिस्थिती वाईट आहे की रात्री झोपलेला माणूस सकाळी जिवंत राहील तरी सांगता येत नाही. तशामध्ये आणखी हा दुष्काळात तेरावा महिना असं लोकांचं बेदरकार वागणं, बेदरकार कामं करणं. पहा मंडळी, बसवा काहीतरी आळा बसवा याच्यावरते, नाही तर हाकनाक इनोसंट लोक मरतील. आणि मला वाटतं इथं सरकारनं सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण राजधर्म सांगतो की जनतेला सुखी समाधानी ठेवणं, त्यांची सुरक्षा रखणं हे राजाचं काम आहे, शासनाचं काम आहे. आणि ह्याकडे कुणीही असं दुर्लक्ष करू नये, करणाराला हटकल्याच गेलं पाहिजे, धोका दाखवला गेला पाहिजे. म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती की अशा टेम्पररी वायरी ओढणं बंद करा. या कोणती वायर कशी ओढायची, त्याच्या फिटिंगच्या पद्धती आहे, फिटिंग करा मग वापरा. मनात आलं ओढली, मनात आलं ओढली, असं बिलकुल नको, बिलकुल नको. अशानं हाकनाक जीव जातात, संसार उघड्यावर पडतात. असो मित्रांनो, जास्त बोललो असेल तर माफ करा.
बट काइंडली सब्सक्राइब टू माई यूट्यूब चैनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड वीडियोज टू स्प्रेड सेफ्टी अवेयरनेस अमंग अथॉरिटीज टॉप ब्रासेस इन दिस फील्ड टू सेटराइज द थिंग्स एंड डेवलप ए वेल डिसिप्लिन अमंग यूजर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. थैंक यू. रामदास खड़ागड़े.